अध्यात्म आणि समाजसेवेतील दोन संतांची झाली भेट, लोककल्याणकारी विचारांना मिळाला उजाळा. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे समाजसेवक पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे व डॉक्टर मंदाकिनी आमटे या दाम्पत्याने आज श्री क्षेत्र सिद्धगिरी मठाला सदिच्छा भेट दिली. पूज्य श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या अथक परिश्रमातून साकार झालेले विविध समाजसेवी प्रकल्प व लोककल्याणकारी प्रकल्प पाहण्यासाठी ही सदिच्छा भेट होती. डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांनी कणेरी मठाला भेट दिली. प्रथम आशिया खंडातील अव्वल संग्रहालय यादीत समावेश झालेल्या भारतीय ग्रामीण लोकजीवनाचे व संस्कृतीचे समग्र दर्शन घडवणाऱ्या सिद्धगिरी म्युझियमला त्यांनी भेट दिली. यावेळी म्युझियम मधील प्राचीन प्रतिभावंतांपासून ते सर्वसामान्यांचे जीवन, लोकोत्सव अशा गोष्टीतील टिपलेले बारकावे कुतूहलाने पाहून त्यांनी प्रशंसा व्यक्त केली. म्युझियम मधील विविध आविष्काराची माहिती यावेळी श्री विक्रम पाटील आणि महेश मास्तोळी यांनी त्यांना दिली. अध्यात्म आणि समाजसेवेतील दोन संतांची ही भेट लोककल्याणकारी उपक्रमांना उजाळा देणारी ठरली आहे. यावेळी लखनौचे खाद्य चिकित्सक डॉक्टर सुमितप्रीत सिंग, डॉक्टर शिवशंकर मरजकके, महेश मास्तोळी, विक्रम पाटील, डॉक्टर निषाद साठे, डॉक्टर प्रशांत भरमगौडर, विकास चौगुले, राखी गोरीवाले, गणेश घाटगे, तानाजी निकम, अक्षय अग्रवाल यांच्यासह सिद्धगिरी मठ संस्थांचे कर्मचारी, हॉस्पिटलचे डॉक्टर्स व कर्मचारी उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी कणेरी मठाहून शिवाजी भोरे.